नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचे या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आज या व्हिडिओमध्ये आपण गोल आणि अर्धगोलाच्या घनफळाचा व्हॉल्यूम ऑफ स्फिअर अँड हेमिस्फिअरचा अभ्यास करणार आहोत. मानस, यावेळी तर मी षटकार मारणार आहे, असे म्हणून थॉमसने जोरात बॅट फिरवली आणि चेंडू सरळ एका भांड्यात भरलेल्या पाण्यात जाऊन पडला. अरे रे थॉमस, बघ, तुझ्या षटकाराने तर येथे टेबलवर खूप सारे पाणी सांडले. आता हे पुसणार कोण? मी हे पुसतो जर तू माझ्या एका गणिताच्या प्रश्नाचे उत्तर दिलेस तर. मान्य आहे. काय तू मला सांगू शकतोस का की या चेंडूचे घनफळ किती आहे? हे तर खूप सोपे आहे. चल, याचे उत्तर मी तुला गणिताद्वारे सांगणार. ही गणिताची वेळ आहे. आधी आपण या भांड्याला पुन्हा एकदा पूर्णपणे भरून घेऊ. सोबतच आपण एक अशा प्रकारचा मोठा टब घेऊ ज्यामध्ये आपण हे भांडे ठेवू आणि आपल्याला मापन करणाऱ्या वृत्तचितीची आवश्यकताही असेल. आता बघ, मी या चेंडूला सावधतेने या भांड्यात टाकणार आहे. पुन्हा? हो, घाबरू नकोस. जसे की तू पाहत आहेस, भांड्यातील काही पाणी सांडून टब मध्ये भरले आहे. आता तू या टब मध्ये भरलेले पाणी सावधतेने या मापन करणाऱ्या वृत्तचितीमध्ये भरून मला याचे माप सांगू शकतोस का? हे जवळजवळ 180 मिलीलिटर आहे. ठीक आहे. आता बघ थॉमस, चेंडूची त्रिज्या 3.5 सेंटीमीटर आहे. तू 4/3 पाय आणि चेंडूच्या त्रिज्येच्या घनाच्या गुणाकाराचे मूल्य माहीत करू शकतो का? नक्कीच. बघ मी हे कसे पटकन सोडवतो. अरे हे काय, हे 179.67 म्हणजे जवळजवळ 180 मिलीलिटर एवढंच आहे. असे कसे? असे त्यामुळे कारण चेंडू या भांड्यामध्ये काही जागा व्यापतो आणि जितकी जागा चेंडू या भांड्यामध्ये व्यापतो तितकेच पाणी भांड्यातून सांडून टब मध्ये जमा होते. आणि जसे की तुला माहीतच आहे, कोणत्याही वस्तूने व्यापलेली जागा त्याच्या घनफळा इतकी, व्हॉल्यूम इतकी असते. त्यामुळे चेंडूचे घनफळ भांड्यातून सांडलेल्या पाण्याच्या मापासमान आहे. आणि बघ थॉमस, चेंडू गोलाकार आहे आणि तू आता पाहिलेस की याचे घनफळ व्हॉल्यूम 4/3 पाय आणि चेंडूच्या त्रिज्येच्या घनाच्या गुणाकाराच्या मूल्यासमान आहे. जर आपण मानले की गोलाकार चेंडूची त्रिज्या आर आहे तर आपण कोणत्याही गोलाच्या घनफळाचे व्हॉल्यूम ऑफ स्फिअरचे सूत्र या प्रकारे लिहू शकतो. अरे वा मानस, आणि अर्धगोल तर गोलाच्या अर्धा असतो ना. याचा अर्थ आपण अर्धगोलाच्या घनफळ व्हॉल्यूम ऑफ हेमिस्फिअरचे सूत्र या प्रकारे, गोलाच्या घनफळाला 2 भागून या प्रकारे लिहू शकतो, जेथे आर अर्धगोलाची त्रिज्या आहे. अरे वा, चल मी पटकन ही दोन्ही सूत्रे गणिताच्या सूत्रांच्या वहीमध्ये लिहून घेतो. बघ थॉमस, मी तुझ्या प्रश्नाच्या उत्तराबरोबरच 2 देखील सांगितली. आता चल आपण आपल्या जगात परत जाऊ. आणि कारण तू पै झाला आहेस, तुला टेबलवर सांडलेले पाणी पण पुसावे लागेल. या व्हिडिओमध्ये आपण गोल आणि अर्धगोलाचे घनफळ व्हॉल्यूम ऑफ स्फिअर अँड हेमिस्फिअरचा अभ्यास केला. आपण शिकलो, 1, घनफळ व्हॉल्यूम काय असते. 2, गोल आणि अर्धगोलाचे घनफळ व्हॉल्यूम ऑफ स्फिअर अँड हेमिस्फिअर कसे काढले जाते. पुढील व्हिडिओमध्ये आपण यावर आधारित काही मनोरंजक उदाहरणे पाहणार आहोत.